औरंगाबाद मधल्या एका बहुप्रतीक्षित रस्त्याचं काम एस्टिमेट टेंडरपेक्षा तब्बल 41% बिलो करण्यासाठी एका कॉन्ट्रॅक्टरनं इंटरेस्ट दाखवला, त्यामुळे हा रस्ता पुन्हा एकदा चर्चेत आला. पाहूया त्याविषयीचा खास रिपोर्ट. औरंगाबाद पैठण रस्त्याची जोरदार चर्चा. 489 कोटींचं काम केवळ 289 कोटींना. कमी दरात दर्जेदार काम होणार. 3 वेळा उद्घाटन होऊन कामाच्या प्रतीक्षेत असलेला खड्ड्यातला हा औरंगाबाद पैठण रस्ता. एप्रिलमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता चौपदरी करण्यासाठी उद्घाटन केलं, पण तो काय पुढे गेला नाही. आता मात्र औरंगाबाद ते पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाला मुहूर्त लागेल अशी शक्यता दिसते. मात्र चर्चा आता वेगळीच सुरू झाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी NHAI ने 489 कोटी रुपयांचे टेंडर काढले, मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चुलत भाऊ आणि भाजपाचे पदाधिकारी भास्कर दानवे यांनी 489 कोटी रुपयांचं काम फक्त 289 कोटींमध्ये म्हणजे 41.02% कमी दरात करण्याची तयारी दर्शवली. यामुळे आता NHAI ने या कामासाठी 490 कोटींचं अंदाजपत्रक का केलं याविषयी शंका उपस्थित झाली आहे. 2014 आम्ही 228 कोटी रुपयामध्ये हा रस्ता मंजूर केला होता, तिची वर्क ऑर्डर दिली होती, पण राज्य शासनाचा जो वाटा होता 20%, त्यापैकी 10% रक्कम भरू शकली नाही, म्हणून आज आम्हाला 8 वर्ष या रस्त्याची वाट पाहावी लागली. ही कोणामुळे वाट पाहावी लागली? हेच आमदार आणि हेच खासदार किंवा दर्जेदार काम करणार नाही का, किंवा जास्त एस्टिमेट केलं होतं का, किंवा याच्या मागे काय आहे? तुम्हाला जर 41% कमी दरानं कम पडत असेल, याचा अर्थ एस्टिमेट जास्त केलं तुम्ही, याचा अर्थ तिथं काहीतरी घोळ केला. नितीन गडकरी यांनी उद्घाटन केल्यानंतर या रस्त्याला नको तिथे वळवून कोट्यवधी रुपये कमवण्यासाठी झाडं लावली गेली हे साम टीव्हीने समोर आणलं, आणि त्यानंतर तो रस्ताच रद्द करून नव्याने टेंडर काढण्यात आलं. आता एवढ्या कमी दरात दर्जेदार काम कसं होईल असा सवाल सर्वसामान्य नागरिक करताय. औरंगाबाद पैठण या रस्त्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 42 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं दुसऱ्यांदा भूमिपूजन केलं. 1670 कोटींची तरतूद असलेल्या या कामात 111 हेक्टर भूसंपादन करावं लागणार होतं, मात्र रस्त्याच्या दुतर्फा औरंगाबादची संभाव्य जलवाहिनी जाणार असल्यानं भूसंपादन रद्द झालं. 490 कोटी रुपयांमध्ये डांबरीकरणाची निविदा निघाली तेव्हा ठेकेदारांकडून 400 ते 450 कोटी रुपयांची अपेक्षा केली जाईल असं म्हटलं जात होतं. प्रत्यक्षात दानवेंनी 289 कोटींमध्येच कामाची तयारी दाखवली. गेले 25 वर्ष चांगला रस्ता होईल याची वाट बघत होते त्यांना, खरंच चांगला रस्ता मिळणार का हा प्रश्न आहे. त्यामुळे आता एस्टिमेट वाढवण्याची चौकशी झालीच पाहिजे आणि कामही उत्तम करून घेतलं पाहिजे अशी मागणी नागरिक करतायत. डॉक्टर माधव सावरगावे, साम टीव्ही न्यूज, औरंगाबाद.